बघा मित्रांनो, याचं नाव आहे आदर्श विश्वकर्मा, वर्ग सहावी मध्ये शिकतोय आणि यांनी तयार केलेला जो प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आहे सोलर सिस्टीम. आणि या सोलर सिस्टीमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल तो आपल्याला अशी छानशी माहिती देणार आहे. आपण त्याच्याकडून सोलर सिस्टीमची माहिती घेऊया. सन, सोलर सिस्टीम का केंद्र आहे सन. सन का तापमान 6000 सेल्सियस तक हो सकता है और वो इतना बड़ा है कि उसमें 13 लाख ग्रह आसानी से समा सकते हैं. सोलर सिस्टम का पहला ग्रह है मर्क्यूरी. मर्क्यूरी बहुत ही तेजी से घूमता है. ये हमारे पृथ्वी से इतना दूर रहकर भी वो हमें सुबह और शाम को दिखाई देता है. और दूसरा ग्रह है वीनस. वीनस सबसे गर्म ग्रह है. ये हमें सूर्य उदय के समय पूर्व में और सूर्यास्त के समय पश्चिम में दिखाई देता है वीनस. और ये अर्थ, अर्थ की अर्थ में अभी भी प्राणी मनुष्य लाइफ अभी भी एग्जिट करती है. ये सब हो रहा है अर्थ की मैग्नेटिक फील्ड की वजह से. ये ऐसे काम करती है अर्थ की मैग्नेटिक फील्ड की कि जैसे ही वहाँ से सन की हार्मफुल रेज आएगी तो मैग्नेटिक फील्ड हार्मफुल रेज को बाहर ही निकाल देगी. और ये अर्थ का उपग्रह यानी कि मून, मून अर्थ का चक्कर लगाता है और ये मौसम को स्टेबल रखने में मदद करता है. और ये है मार्स यानी कि लाल ग्रह. इसे लाल ग्रह इसलिए कहते हैं क्योंकि ये लाल दिखता है. इस ग्रह में सबसे ऊंचे और लंबे पहाड़ हैं. और ये है जुपिटर. जुपिटर हमारे सोलर सिस्टम में सबसे बड़ा ग्रह है. इस ग्रह में बहुत ज़्यादा तूफान रहते हैं इसलिए इसे तूफानी ग्रह भी कहा जाता है. और ये सैटर्न यानी कि शनि ग्रह. शनि ग्रह अपने आप में एक खासियत है क्योंकि इसके चारों चक्र जैसा बना रहता है. और ये है एस्ट्रॉइड यानी कि उल्का पिंड. ये है यूरेनस. यूरेनस को देखा जाए तो लगता है ये लुढ़क रहा है अपने पैरों पे. और ये है नेप्ट्यून. नेप्ट्यून में बहुत ही तेजी से हवाएं चलती है इसलिए इस ग्रह को तेजी से हवाएं चलने वाला ग्रह भी कहा जाता है. धन्यवाद. वेरी गुड. बघा फक्त इयत्ता 6 क्लास म्हणजे 6वी मध्ये असणारे विद्यार्थी आहे आणि सोलर सिस्टीम बद्दल त्यांनी जे बनवलेला प्रोजेक्ट आहे तो अप्रतिम प्रोजेक्ट आहे. त्यापेक्षा अप्रतिम म्हणजे त्यांनी दिलेली आपल्याला सर्वांना दिलेली त्याची माहिती. तर याचं करावं तर कौतुक कमीच आहे आणि असेच विद्यार्थी पुढे बनून आपल्या देशाचं भविष्य बनणार आहे आणि सायंटिस्ट बनणार आहे. त्याच्यासाठी एका जोरात टाळ्या वाजवा. प्रोजेक्ट याची माहिती आपल्याला. प्रोजेक्टचं नाव काय बेटा? याचा आज वाढदिवस पण आहे. विज्ञान दिनानिमित्त त्याचा वाढदिवस आहे. त्याला सर्व ज्युनियर सायंटिस्ट तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बेटा तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग. मेथड ऑफ फार्मिंग. व्हेरी गुड. यानंतर इथं पुढचा प्रोजेक्ट आपण बघतोय. तर बेटा याची याचं नाव काय आहे आणि थोडीशी माहिती सांग. माझे नाव शुभम सचिन नाडे आणि पाण्याचे तीन प्रकार असतात. त्याच्यामध्ये एक प्रकारचे नाव ड्रिप इरिगेशन आहे. मी बऱ्याच शेतात बघितले असतात एकूण किंवा एकूण दोन दोन साईडला झाड असतात त्यानंतर पाईपमधून पाणी दोघा झाडात देतो. व्हेरी गुड. म्हणजे याने आपलं पाणी बचत होणार आहे आणि पाणी बचत करणं काळाची गरज आहे त्यामुळं अशा प्रकारचा प्रोजेक्ट हा फार महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण बोलूया समोरच्या प्रोजेक्टकडं आणि समोरचा प्रोजेक्ट ज्यांनी बनवला आहे ते आपल्याला याची माहिती देतील. नेमका हा प्रोजेक्ट काय आहे आणि कसा वर्क करतो म्हणजे कसं कार्य करतो याची थोडीशी माहिती द्या. माय नेम इज सुदर्शना चिंगारे ग्रॅड स्टडी सेवन क्लास. आय एम हाय स्कूल नेम इज सुरेंद्रनाथ इंग्लिश स्कूल. मी तुम्हाला पवन चक्कीच्या बारेमध्ये काही माहिती सांगणार आहे. तेव्हा ही मोठं चालू होते तेव्हा ऊर्जा येते याच्यावर तेव्हा ही एनर्जी तयार होते. तयार झाली मी चार्जमध्ये जाते मग त्याच्यावर मी सगळी घर हे लाईट ते बिल्डिंग आता फॅक्टरी ते सगळी तयार होते. मग नंतर नदी रस्ता पूल त्याच्यावर सगळं मग माझे नाव भूषण योगेश पाटील आहे. मी आता 6 स्टँडर्ड मध्ये शिकतो. माझ्या मॉडेलचं नाव आहे फार्मिंग मॉडेल. हे आहे सोलर सिस्टीम.
सूर्याच्या शक्तीने जे लाईट तयार होते ते आमच्या बॅटरीला ते बॅटरीने आम्ही ते कनेक्शन टँकमध्ये घेतलेलं आहे आणि टँकने आम्ही आमच्या घराला पाणी देतो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की आपण सोलरचा वापर करून वीज तयार केली जाते आणि त्या विजेचा वापर करून शेतीसाठी आपण पाणी देतोय. याचाच अर्थ असा आहे की आपण विजेची बचत पण करतोय आणि जे नैसर्गिक स्रोत आहे त्याचा वापर करतोय आणि आधुनिक प्रकारची जी शेती आहे ती कशी केली जाते हे त्याचं एक छान असं उत्तमचं उदाहरण आहे आणि यांनी बनवलेला हा प्रयोग छान आहे.